सगरील आले पिकाला आमच्या एक महिना पूर्ण झालेला असून आल्याला आपण या ठिकाणी पहिली भर या ठिकाणी आता घेणार आहे. भर जी आहे ती आपल्याला लवकर घ्यायची होती, परंतु पावसाची उघडझाप असल्यामुळे खात येत नसल्यामुळे आता 2-3 दिवस झालं खात जरा बऱ्यापैकी आल्यासारखे वाटते आपल्याला. त्यामुळे आपण या ठिकाणी आता आल्याला पहिली लागवड टाकून घेणार आहोत. लागवड टाकून घेतल्यानंतर परत आले फोडणार आहोत. अशा रीतीने आता ही लागवड टाकायची झाली. आपण ह्याला या ठिकाणी 10-20 मॅग्नेशियम सल्फेट, कॉम्बी, पोटॅश, त्याच्यानंतर परत निंबोळी पेंड असा एक डोस या ठिकाणी तयार करून या ठिकाणी आपण आल्याला घालत आहोत. ह्याच्यानंतर उद्या आता याला आळवणी होणार आहे आणि त्याच्यानंतर मग उद्या दुपारी आपण या ठिकाणी हा जो आलू प्लॉट आहे तो या ठिकाणी फोडून घेणार आहोत. अशा रीतीने आले पिकाला लागवड टाकायची चाललेली आहे. आलं अतिशय व्यवस्थित उगवून चांगलं आलेलं आहे, छान दिसते. आणि आता हे आलं आपण या ठिकाणी फोडून घेणार आहोत. फोडून घ्यायच्या आधी या ठिकाणी लागवड टाकणं आवश्यक आहे. बेसल डोस देखील आपण दिला होता, तरी फोडताना या ठिकाणी बघा या ठिकाणी आता इथं माणूस जरी आपण चालत गेलो तरी हे असं पाय या ठिकाणी असं शेवळलेलं राहणं आहे. या ठिकाणी घात पूर्णपणे आता अजून जर एक थोडासा आज उद्या जर थोडा उघडला पाऊस तर घात चांगली येऊन हे सगळं पूर्णपणे पाणी इतकं वेगानं वाहत आलं की आहे त्या सऱ्यासुद्धा या ठिकाणी मोडलेल्या आहेत, शेवळलेलं राहणं आहे फार. त्याच्यामुळे या ठिकाणी हे तर लागवड टाकणं अत्यंत महत्त्वाचं होतं. लागवड टाकल्यामुळे थोडंफार आणखीन जे उष्णता आहे ते अजून म्हणजे जे ओलावा आहे तो कमी होऊन जरा उष्णता निर्माण होईल म्हणून आपण हा लागवड टाकण्याचा निर्णय घेतला या ठिकाणी. अशा रीतीने आपला हा आली प्लॉट आहे. हा आपला आली प्लॉट साधारणतः 25 गुंठे एवढा आहे. पलीकडच्या बाजूला पण आपल्या साधारणतः 6 सारे आहेत. इकडे 37 सारे साधारण 43 सारे आहेत आपल्या टोटल 4.5 फुटाच्या. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.